मित्रांनो, तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे आहे का? तुम्हाला तुमचे स्वप्न 6 महिन्यात पूर्ण करायचे आहे का? पण तुम्हाला समजत नाहीये काय करावे, कुठून सुरुवात करावी? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही मोठ्यातले मोठे ध्येय 6 महिन्यात साध्य करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमचे आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य या व्हिडिओमध्ये आहे। पहिली स्टेप आहे, तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते लिहून ठेवा। मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण तुम्हाला काय हवं आहे म्हणजे तुमची स्वप्ने ध्येय लिहून ठेवतात? तुम्ही म्हणाल, असे लिहिण्याने काय होणार आहे? तर मित्रांनो, एक संशोधन सांगते, ध्येय लिहून ठेवल्याने 42% जास्त शक्यता वाढते ते ध्येय आपण साध्य करू शकू। कारण ध्येय लिहून ठेवल्याने एकतर काय करायचे आहे याची स्पष्टता येते आणि आपली कृती त्या ध्येयाच्या दिशेने चालली आहे का नाही हे आपण तपासून पाहू शकतो। त्यामुळे लगेच पेन आणि पेपर घ्या आणि पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला कोणते एक मोठे ध्येय गाठायचे आहे लिहून काढा। समजा तुम्हाला 6 पॅक्स बॉडी करायची आहे, यासाठी तुम्हाला 3 गोष्टी रोज कराव्या लागतील। रोज व्यायाम, पौष्टिक अन्न खावे लागेल आणि एखादा चांगला जिम ट्रेनर शोधावा लागेल। आता हे दिसायला थोडे अवघड वाटत असेल, कारण ह्यामध्ये वेळ आणि बराच पैसा लागेल। मग यूट्यूबवर तुम्ही व्यायामाचे वेगवेगळे प्रकार अगदी मोफतमध्ये बघू शकता। मित्रांकडून डंबेल्स आणि वेट्स आणू शकता। जेव्हा आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कामे विभागतो तेव्हा त्या छोट्या छोट्या पायऱ्या आपल्याला ध्येयाकडे घेऊन जातात। एकदम मोठ्या ध्येयाची आपल्याला भीती वाटते, पण त्या ध्येयाची मी सांगितल्याप्रमाणे विभागणी केल्याने कृती करायला सोपे जाते। दुसरी स्टेप आहे, सुरुवात करा पण चूक झाली तरी स्वतःला माफ करा। मित्रांनो, मी पहिल्या स्टेपमध्ये सांगितले आहे, कामाचे छोटे छोटे तुकडे केल्यानंतर एक एक काम करायला सुरुवात करा आणि कोणतीही गोष्ट परफेक्ट होईल ह्याची वाट बघत बसू नका। अनेक लोक या परफेक्शनच्या नादात कामाला सुरुवातच करत नाही। काही लोक जिममध्ये जायला सुरुवात करतात आणि 1-2 दिवस नाही गेले की लगेच सोडून देतात। त्यामुळे सगळ्याच गोष्टी ठरवल्याप्रमाणे होतील हा आग्रह धरू नका। थोडेफार चुकले तरी स्वतःला माफ करायला शिका। समजा तुम्हाला रोज सकाळी 6 वाजता उठायचे आहे, पण तुम्ही रोज 8 वाजता उठत असाल तर थेट 6 उठणे शक्य होणार नाही। त्यापेक्षा 8 ऐवजी 7:50 गजर लावा। 10 मिनिटं का होईना तुम्ही लवकर उठत आहात। जेव्हा 7:50 उठायची सवय होईल तेव्हा 7:30 गजर लावत जा। अशा प्रकारे हळूहळू स्वतःमध्ये बदल करत जा। तिसरी गोष्ट आहे, छोटे छोटे यश साजरे करायला शिका, पण आपले मोठे ध्येय नेहमी लक्षात ठेवा। मित्रांनो, जेव्हा पहिल्या 2 स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कामाला सुरुवात कराल, तुम्हाला जास्त मोठा बदल जाणवणार नाही, पण तुम्हाला थोडे थोडे बदल जाणवतील। आधी तुम्ही काहीच करत नव्हता, पण आता तुम्ही सुरुवात तरी केली आहे। 8 दिवसांनी 15 दिवसांनी एक रिव्ह्यू दिवस ठेवा। त्या दिवशी तपासून बघा, तुम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे सगळे व्यवस्थित आहे का? कुठे काय चुकतंय का? काहीच होत नाहीये? काहीच होत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे ह्याचे ॲनालिसिस करा। कंटाळा येतोय, अवघड वाटतंय, इच्छा होत नाहीये, नक्की काय समस्या आहे त्याचा शोध घ्या आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा। तुम्हाला जाणवेल हे छोटे छोटे बदल जे तुम्ही करत आहात त्या तुमच्या सवयी झालेल्या असतील आणि मग तुम्ही अजून मोठे चॅलेंजेस घेण्यासाठी तयार असाल। जेव्हा तुमच्या लक्षात येईल की सलग 15-20 दिवस आपण ठरवलेली गोष्ट नित्य नेमाने करत आहे, तेव्हा ते छोटे यश साजरे करायला शिका। स्वतःला हॉटेलमध्ये पार्टी द्या, एखादा छानसा चित्रपट बघून या। असे केल्याने तुमचे ध्येय गाठण्याचे मोटिवेशन कायम राहते। मित्रांनो, पुढच्या 6 महिन्यासाठी तुमचे गोल्स काय आहेत मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।
थैंक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।